मी जाळपोळ करत नाही आणि गुंडांना सोबत घेऊन फिरत नाही. छगन भुजबळ. मनोज जरांगे रोज माझ्याबद्दल काहीतरी बोलतात. मी काही बोललो की लोक माझ्या विरोधात तुटून पडतात. मी कधीतरी त्यांना उत्तर देतो. लोकशाही मार्गाने बोलण्याचा मला अधिकार आहे. छगन भुजबळ. मी बेकायदा पिस्तूल घेऊन गुंडांना सोबत घेऊन फिरत नाही. ज्या गुंडांनी जाळपोळ केली त्यांच्या सुटकेसाठी मनोज जरांगे प्रयत्न करत आहेत. ओबीसी आरक्षण वाचवण्याची जबाबदारी माझी आणि सरकारची आहे. छगन भुजबळ. सगळ्यांचं लक्ष माझ्यावर असतं की भुजबळ असे कसे बोलले. परंतु भुजबळांच्या संयमाला सुद्धा काही मर्यादा निश्चित आहे. त्यामुळे ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला मी सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार. बॅकडोर एंट्री आपण असं म्हणतोय केली जाते, मात्र याला सरकार मधल्याच काही नेत्यांची असेल किंवा मंत्र्यांची असेल तुसे, कारण ते पाठबळ त्यांच्याकडनं मिळते म्हणून अशा पद्धतीच्या प्रमाणपत्र देण्याचा सगळा कार्यक्रम सुरू आहे. आम्ही सांगितलेलं आहे की कुणी असेल, सरकारी असेल तर बिनसरकारी असेल, त्यांनी हे काम अशा प्रकारचं काम थांबवलं पाहिजे. बॅकडोर एंट्री देता कामा नये.